की सर्वात आधी डोळ्यासमोर येतात ते गणपत पाटील. जुन्या पिक्चरमध्ये तमाशींसोबत हालटोल दिसणारा तो नाचा आजही सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. 1950 ते 1970 अशी 3 दशकं मराठी चित्रपट सृष्टीत तमाशपटांनी काळ गाजविला. यातील सामाजिक चित्रपटात नाचाची भूमिका साकारून संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयानं हसत ठेवण्याचं काम गणपत पाटील यांनी केलंय. गणपत पाटील म्हणजे आपलं दुःख पडद्यामागं ठेवून पडद्यापुढे जगणारा अवलिया कलाकारच. सोंगाड्यापासून ते बत्ताशापर्यंतच्या त्यांच्या भूमिका आजही थक्क करणाऱ्या आहेत. याच गणपत पाटील यांचा प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी कल्याणी आमणगी. तरुण भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. गणपत पाटलांचा जन्म कोल्हापूरचा. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची. त्यात लहानपणी वडिलांचं निधन झाल्यामुळं गणपत आणि 6 मुलांची जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली. मग आईला मदत म्हणून छोट्या गणपतनं मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. भाज्या विकणं, मोलमजुरी करणं आदी काम करताना अभिनयाचं वेड मात्र काही केल्या गणपतला स्वस्त बसू देत नव्हतं. म्हणून कोल्हापुरात मेळ्यात रामायण नाटकात सीतेची भूमिका ते करत असत. वयाच्या 14व्या वर्षी बाल ध्रुव या चित्रपटात त्यांनी भूमिका केली. अशी छोटी छोटी कामं करत पुढे जाऊन त्यांचा शालिनी सिनेटोन मार्फत चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला. पण तिथंही सुरुवातीला सुतार काम, मेकअप करणे ही कामं करावी लागली. पण या कामातून त्यांची अनेकांशी ओळख झाली. राजा परांजपे यांनी गणपतला काही चित्रपटातून संधी दिली. 1948 साली राम गवालेंचा वंदे मातरम आणि राजा परांजपे यांचा बलिदान या चित्रपटातून काम करण्याची संधी गणपतला मिळाली. त्याचं काम बघून मग खुद्द भालजी पेंढारकरांनी आपले मीठ भाकर, सख्या साजना या चित्रपटात गणपतला महत्वाची भूमिका दिली. आता काम मिळत होतं पण दाम फारसा मिळत नव्हता. म्हणून मग मेकअपची कामं सुरूच होती. जयप्रकाश दानवे यांचे ऐका हो ऐका आणि आय बारगीर यांचे जाळीमंदी पिकली करवंद या 2 नाटकातून गणपत पाटलांनी केलेली तृतीयपंथी सोंगाड्याची भूमिका महाराष्ट्रभर गाजली. हुबेहूब बायकी आवाज काढण्याची कला, विनोदाची आणि त्यांच्या टायमिंगची जाण, कमरेवर हात ठेवून बायकांसारखं चालण्याची लकब, तितकाच कमालीचा अभिनय याच्या जोरावर गणपत पाटलांनी रसिक प्रेक्षकांना त्या काळी खेळून ठेवलं होतं. 1964 साली आलेल्या वाघ्या मृळ या चित्रपटातील तृतीयपंथी भूमिकेसाठी गणपत पाटलांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट चरित्र अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुढे रामराम पाहुणं, थोरातांची कमळा, बोला दाजीबा, मल्हारी मार्तंड, एक गाव 12 भानगडी, सवाल माझा ऐका, गणानं घुंगरू हरवलं, केला इशारा जाता जाता, सोंगाड्या, पिंजरा, देवा तुझी सोन्याची जेजुरी इत्यादी अशा जवळपास 62 सिनेमे व 17 नाटकांमधून गणपत पाटलांनी भूमिका केल्या. 1993 सालचा अनंत माने दिग्दर्शित लावण्यवती हा त्यांनी नाचाचा अभिनय केलेला शेवटचा चित्रपट होय. गणपत पाटलांची नाचाची भूमिका खूपच गाजली असली तरी खऱ्या आयुष्यात त्यांना अनेक कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागलं. मध्यंतरी हा सर्व अनुभव सांगत असताना एका मुलाखतीत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. नाचाच्या भूमिकेनं त्यांच्या वाकड तुकड्याची सोय केली पण हीच प्रतिमा त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध करपून गेली. त्यांच्या या भूमिकेमुळे समाजाकडून टोमणे खावे लागले. त्यांचा शेवटचा चित्रपट नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे हा ठरला आणि 23 मार्च 2008 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाचाची भूमिका साकारल्यामुळं समाजातील लोकांकडून, नातेवाईकांकडून गणपत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. गणपत पाटील यांनी काम केलेल्या प्रत्येक चित्रपटातील भूमिकेला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पण समाजानं गणपत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना फारच वाईट आणि तुच्छ वागणूक दिली. त्यांचा हा अनुभव सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. परंतु गणपत पाटील यांनी ही सगळी दुःख, अपमान विसरून त्या व्यथा आपल्या जवळच ठेवल्या. त्याचा परिणाम कधीही आपल्या अभिनयावर होऊ दिला नाही. असे हे गणपत पाटील आजही चित्रपट सृष्टीत अजरामर ठरले.